दाखवते आणि तुम्ही झोपताय. बघा ना काय काय आपला ना आपला असाच एक बंगला असावा. त्या बंगल्यात भरपूर नोकर चाकर असावे. दरवाजाबाहेर लांब सडक एक गाडी असावी. त्या गाडीत बसून रोज मी शॉपिंग करणार. अगदी दिवस रात्र कसलं काय आणि कसलं काय माझी ही स्वप्न स्वप्नच राहणार. तुम्ही जरा जरी डॅशिंग असता ना तर कधीच या नोकरीवर लाथ मारून काहीतरी बिझनेस केला असता स्वतःचा. पण नाही, तुम्ही आयुष्यभर ती खरडेगाशीच करणार आणि मी आयुष्यभर असे दिवा स्वप्नच बघणार. त्याच काय आहे ना सुरेखा, आपल्याकडे या सगळ्या गोष्टी जरी असत्या ना तरीही तुझं समाधान झालं नसतं. आपलं त्या हे हवं ते हवं असं हवं तसं हवं ही हवं हवंची जी हवरी वृत्ती आहे ना तुझी, त्यामुळे एक दिवस पंचायत होणार आहे तुझी. बघ काही पंचायत होत नाहीये माझी. मला जे हवंय ना ते मी मिळवणारच, बघाल तुम्ही. बर मला थोडं बोलायचं होतं तुझ्याशी. तुझी ही स्वप्न पाहून झाली असतील तर मी बोलू का गे? झालं कुचक बोलून. बोला काय बोलायचंय. त्याचं कसं आहे सुरेखा, सुधा वहिनींची तब्येत फारशी बरी नाही आहे. अलिबागच्या डॉक्टरांनी मी आजच फोन केला होता. ते म्हणाले की त्यांच्यावर उपचार करायचे असतील तर त्यांना मुंबईला नेणं आवश्यक आहे. एक मिनिट म्हणजे त्यांना इथे आणायचा विचार करताय की काय? अर्थात दुसरीकडे कुठे जाणार आहेत त्या? नाही, त्यांना हॉटेलात वगैरे उतरू देणार नाही. आम्ही सांगून ठेवतो. मग किती दिवस अडकवणार आहात आपल्या गळ्यात हे लोढणं? ते डॉक्टर म्हणाले की साधारण 3-4 महिने तरी. 3-4 महिने? मला काही वेड बीड लागलं नाही ना? 3-4 महिने मी त्यांना इथे ठेवून घेणार नाही, आधीच सांगून ठेवते. इथे आपलं आपल्याला झालंय थोडं. 3-4 महिने म्हणे तिथे त्या अलिबागच्या घरावर आधीच नागासारख्या फण्या फाडून बसल्यात दोघी जणी. वारसा हक्काने ते घर तुम्हाला मिळायला हवं होतं, पण नाही, ते दोघींनी आधीच गिळलंय आणि आता त्यांना इथे पोचा. 3-4 महिने त्यांना काही धर्मशाळा वाटली काय? सुरेखा, त्या दोघींपैकी कधी कुणी असं काहीही बोललेलं नाहीये. वा छान, म्हणजे तुम्हालाच हे भीकेचे डोळे लागलेत. तर मला आधीच सांगते मी त्यांना इथे ठेवून घेणार नाही. त्यांना तुम्ही सांगा, तुम्ही तुमची सोय करा.